काँग्रेसच्या बैठकीमध्ये स्वबळाचा नारा देण्यात आला. काँग्रेसच्या विधानसभा निवडणूक आढावा बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात सूर उमटले. आघाडी झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघामध्ये काँग्रेसला मदत करत नाही अशी तक्रार काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीला देखील सोबत घेण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रवादी भाजपाला मदत करते त्यामुळे राष्ट्रवादी बरोबर आघाडी नको असा सूर काँग्रेसच्या या बैठकीत उमटला. त्याऐवजी वंचित बहुजन बरोबर आघाडी करावी असाही एक सूर उमटला. याबाबत आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, काँग्रेसच्या बैठकीमध्ये स्वबळावर लढण्याचा सूर उमटला, काय नेमकी कारणं आहेत? लोकसभा निवडणुकीतला पराभव हे एक मुख्य कारण आहे. हिमाली, प्रामुख्याने 2004 पासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील विविध निवडणुका एकत्रित लढवत आहे. मागच्या 2014 फक्त विधानसभा निवडणूक त्या दोन्ही पक्षांनी वेगळी लढवली होती आणि आता पुन्हा लोकसभेला 2019 दोन्ही पक्ष एकत्र आले होते. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांचा अनुभव असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी झाली तरी प्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या उमेदवाराला मतदारसंघात मदत करत नाही. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला मदत करते असा सूर जो आहे तो आजच्या बैठकीत, तक्रारीचा सूर म्हणता येईल, आजच्या बैठकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावला. आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी करू नये, कारण राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी करूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्थानिक ठिकाणी मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचं काम करत नाही किंवा त्यांच्या विरोधात काम करतात. आणि त्यामुळेच राष्ट्रवादीऐवजी एक वेळ वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासंदर्भात पक्षाने विचार करावा अशी भूमिका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आजच्या काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीमध्ये मांडली. आणि प्रामुख्याने ही मोठा धक्कादायक आहे की विधानसभा निवडणूक 3 महिन्यावर आले आणि दोन्ही पक्ष आघाडीने निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेत आहेत. दोन्ही पक्षांचे नेते आघाडीचे निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेत आहेत. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आपल्याला या ठिकाणी वेगळी दिसते. धन्यवाद दीपक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.